नमस्कार मित्रांनो, मी उदय उकरडे स्वागत करतो तुमचं माझ्या एक चॅनलवरती ज्याचं नाव आहे पॅशन यूथ। खरं तर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी सबमिशन हा काळ बिझी असतो, तसंच शेतकऱ्याच्या पण आयुष्यामध्ये पेरणीचा काळ बिझी असतो। तर आज जाऊयात भेटायला बिझी असलेल्या शेतकऱ्याला आणि घेऊयात थोडेसे पेरणीचे धडे। लेट्स गो डायरेक्ट शेतात। तर मी शेतात आलो आहे, ऑलमोस्ट या ठिकाणचं पेरून झालं आहे। एक समोर एक तुकडा आहे, त्या ठिकाणी पेरणी चालू आहे, त्या ठिकाणी जाऊ आपण आणि करूयात पेरणी चालू। ओके वेट, लेट मी इंट्रोड्यूस। हे आहेत माझे काका, यांना फोटोचा आणि व्हिडिओचा पॅशन देणार। जेव्हा पावसाची चाहूल लागते तेव्हा आपले मन हरवून बळीराजा पेरणीला लागतो। माझ्या शेतातील पेरणी संपूर्णरित्या पार पडावी हेच त्याच्या समोरचं ध्येय असतं। इंजिनियरला कोणतं काम जमलं नाही हे कधी ऐकलंय का? तवी आधी मला आत पडायची, बघू जमतंय का। आता मी ट्राय करतो। एक दिवसभरात किती एकर होते पेरून? मी 4 एकर होते। 4 एकर? हो 4 एकर। किती पाऊस पडल्यानंतर चालू करतो आपण पेरणीला? किती पाऊस झाले ना तेव्हा त्याला चालू केलं की काही हरकत नाही, म्हणजे जमिनीत ओलसर झाली आपण हे करतो, ओल झाली की चालू करा हरकत नाही। एका लिमिट पर्यंत भिजल्यानंतर हो। तुम्ही किती दिवसापासून पेरता? बरेच लहानपणापासून मी पेरतो, किती मदत करता लहान वर्ष लहान। आता हे पेरणी सोयाबीनची आहे, असं वेगवेगळ्या कोणती पिकं घेता येतात आपल्याला सोयाबीन प्रमाणे? सोयाबीन प्रमाणे कोणती पिकं म्हणजे पेरणी कशा कशाची करतो? पेरणी हायब्रिड तूर आपलं सोयाबीन। मॅक्झिमम लोक जे आहेत सगळ्यात जास्त सोयाबीनच काय घेतात, दुसरं काय घेत नाही? उत्पन्न जास्त आहे ना याची, उत्पन्न जास्त असल्यामुळे सोयाबीन आपल्याला पुढे येऊ शकते घर पण सोयाबीनचे थोडे कुटाने वाटते, थोडेसे काढणं पाहिजे नाही कुटाना, काही सुद्धा कुटाण्याचा नाही, म्हणजे जास्त उत्पन्न काढते त्याच्यामुळे सगळे सोयाबीन घेते, उत्पन्न जास्त निघते ह्याच्यामुळे आपल्याला फायदा नाही त्यात पैसे। आता आपण ह्याला काय म्हणतात एकंदरीत? त्याला ह्याला टिप्पण म्हणते, ह्याला टिप्पण टिप्पण ना, आणि ह्याला चाड। आता ह्याच्यात आपण सोयाबीन टाकायला, ह्याच्या मागच्या ह्याच्यामध्ये खात आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण ह्याच्यात सोयाबीन टाकतो आणि त्याच्या मागे लगेच खात टाकतो। खात टाकायचं कारण काय? कारण का सोयाबीन बुरशी वगैरे लागते का? कीड वगैरे लागू नये प्रोटेक्शन म्हणून खात वगैरे आहे ह्याच्यामध्ये। पण काय तूर आहे तूर आहे, म्हणजे हे एक दोन दोन तीन पट्ट्या सोयाबीनची, एक पट्टी तुरची असा आहे? दोन आहेत, 4 सोयाबीनची आणि 2 तुरीची। 4 सोयाबीनची आणि 2 तुरीची। बर बर, म्हणजे मग तुमचं तर एकच लाईन चालू आहे? हा, मग आता येतो नाही कोणी, एक पण केलं तुरीचा, आता येतो नाही, म्हणजे ह्याच्यामधलं एक बंद आहे, एक बंद केलं ना त्याच्यातलं बंद केलं। चार दोन आपल्या जसं पेरायचं तसं करायचं। अच्छा चालतंय, ट्राय करतो मी। थोडं पेरणीचं तत्वज्ञान विचारून आणि मनातले थोडे डाऊट क्लिअर करून मी पेरणीला लागलो आणि आमच्या या छोट्याशा संवादावरून शेतकऱ्याची शेतीविषयी असणारी आत्मीयता मला कळू लागली।
तर प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये सुभाष काका तर येतच असतात. सुभाष काका तुम्हाला माहिती आहे, हे आहेत विश्वंभर काका, पेरणीचे स्पेशलिस्ट आहेत. जेव्हा पेरणी होत असते तेव्हा अण्णा बोलवलं जातं. आणि आहेत नागनाथ अण्णा, हे पण लहान वयापासून पेरणी करतात. म्हणजे शेतीच तुमचा व्यवसाय आहे मूळ. हा, जन्म शेतीत गेलेला. थोडं ह्या पावसाळ्यामध्ये प्लांटेशन पण करायचं आहे, सो झाडं पण लावूयात. खरं तर असली कामं करून सवय नसते, आणि एकदा करायला चालू केलं की नंतर रांग दुखतं. शेतकरी ग्रेट आहे. खरं तर आजच्या ब्लॉगचे दोन पार्ट आहेत, एक पेरणी आणि सेकंड वृक्षारोपण केलं थोडंसं. तर हा ब्लॉग थांबवतो मी, इथेच रजा घेतो आपली. भेटूयात नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद. चेस युअर पॅशन, नॉट युअर पॅशन. बूम दिसलालास आता मी ट्राय करतो जस्ट. हां ठीक आहे, व्यवस्थित चालणार आहे.